पोलीस भरतीची तयारी आणि पोलीस दलात दाखल होऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी ही महत्त्वाची बातमी जय विदर्भ न्यूज चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवित आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस शिपाई भरतीसाठी सुधारित सेवा प्रवेश नियम लागू केला आहे. त्यामुळे भरतीच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून आता पोलीस शिपाई पदभरतीच्या प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला शारीरिक चाचणीऐवजी लेखी परीक्षा प्रथम त्याने घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता तसेच पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाऱ्या दुर्घटना या बाबी विचारात घेऊन शासनाने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. नवीन पद्धतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा आता प्रथम प्राधान्याने घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार असल्याने भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू न राहता जलद गतीने पार पडणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही. शिवाय भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा उमेदवारांना निश्चितच होईल असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.